अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जामनेरपुरा येथे आज जीएम फाउंडेशन आणि ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सशक्तीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात सीबीसी, ब्लड ग्रुप, शुगर, थायरॉइड या रक्ताच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या असून या शिबिराचा लाभ बहुतांश महिलांनी घेतला। महाराष्ट्र हॉस्पिटल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जामनेर व भारतीय जनता पार्टी जामनेरपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज जामनेरपुरा भागात महिलांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। त्या रक्त तपासणी शिबिरात महिलांच्या विविध प्रकारांच्या समस्येबाबत तपासणी या ठिकाणी करण्यात येत आहे। माननीय माजी मंत्री, माननीय आमदार आदरणीय गिरीश महाजन यांच्या आरोग्य सेवेतून बरीच अशी आरोग्य सेवा गिरीश महाजन करत असतात आणि वेळोवेळी विविध कॅम्पचे आयोजन त्यांच्यामार्फत हे केले जात असते। त्यांच्याच माध्यमातून या कॅम्पचं आयोजन ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने करण्यात येत आहे। आज जामनेरपुरा भागात जवळपास 400 ते 500 महिलांचे रक्त तपासणी ही केली जाणार आहे आणि त्यानंतर या रक्ताचे रिपोर्ट भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या महिलांना घरपोच जाऊन देणार आहे। त्यानंतर त्या महिलांना त्या संदर्भात काही आजार वगैरे काही निष्पन्न झाले तर त्या संदर्भात योग्य ती त्यांची आरोग्याची काळजी घेऊन नंतर जीएम हॉस्पिटलच्या माध्यमातून पाहिजे तशी सुविधा त्यांना उपलब्ध केल्या जाईल। आज या आरोग्य शिबिरासाठी या प्रभागाचे ज्येष्ठ नेते श्री रामनाना महाजन, बाबूराव अण्णा हिवराडे, सुभाष भोपवार, मयूर पाटील, कैलास पलवे, जगदीश बैरागी, ईश्वर चौधरी, जितेंद्र कुमार व जीएम हॉस्पिटलचा मोठ्या प्रमाणात स्टाफ या ठिकाणी उपलब्ध होता। आज 3 वाजेपासून या कॅम्पला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या कॅम्प इथं चालणार आहे। ज्या माता भगिनी यांना आपलं रक्त तपासून घ्यायचं असेल आणि टेस्ट करून घ्यायची असेल त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कॅम्पचा फायदा घ्यावा ही भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।